भारतातील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त प्रायव्हेट रेडिओ नेटवर्क म्हणजेच रेड FM, सुप्रसिद्ध नॅशनल फिल्म अकॉर्ड ऑफ इंडिया पुणे यांच्या विद्यमानाने घेऊन आले आहेत रेड FM पहिला वहिला मराठी फिल्म फेस्टिवल, तेही पुण्याच्या आवडत्या RJ कलाकार श्रुतीसोबत। हा सोहळा म्हणजे RJ श्रुतीचा सुप्रसिद्ध रेडिओ शो लाईट्स कॅमेरा ॲक्शनचा एक भाग आहे। मी कुठेही जात नाहीये, आता फक्त मी 2 ते 5 नाही 11 ते 2 येणार। कलाकारांच्या लाईफ जर्नीची सेंचुरी तुम्ही मारली, पण त्यामुळे मी काही आउट नाही होणार। इनफॅक्ट मी घेऊन आली आहे रेड FM पहिला वहिला सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवल, ज्यामध्ये तुम्ही बघणार डोंबिवली फास्ट, माहेरची साडी, नटरंग, दुनियादारी आणि अशी ही बनवा बनवी। ह्या सगळ्या सुपरहिट फिल्म मी दाखवणारच आहे, पण त्यातल्या कलाकारांना पण घेऊन येणार आहे, म्हणजे संदीप कुलकर्णी, अजिंक्य देव, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, संजय जाधव, रवी जाधव, सुशांत शेलार आणि सुपर हॉट सई ताम्हणकर। फोनची बॅटरी चार्ज करून ठेवा, म्हणजे सेल्फी काढता येईल, गप्पा मारता येतील आणि हो, ह्यावेळी प्रश्न तुम्ही विचारा। तर भेटूयात 5 ते 9 ऑगस्ट दुपारी 3 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया पुणे इथे। बजाते रहो या मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये अशी ही बनवा बनवी, दुनियादारी, माहेरची साडी आणि नटरंग सारखे सुप्रसिद्ध चित्रपट दाखविण्यात येणार आहेत। पुण्यातील सर्व मराठी चित्रपट रसिकांसाठी एक पर्वणीच आहे। हे चित्रपट रेड FM आपल्यासाठी घेऊन येत आहे। येत्या 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत नॅशनल फिल्म अकवाईल ऑफ इंडिया पुणे येथे या फेस्टिवलसाठी प्रवेश विनामूल्य आहे। प्रवेशिकांसाठी रेड FM ऑफिसला भेट द्या। या फेस्टिवलविषयी आपले मत व्यक्त करताना रेड FM तसेच मॅजिक FM डायरेक्टर आणि CO निशा नारायण म्हणाल्या की मराठी चित्रपटांना आस्थागट जो पल्ला गाठत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे। या फेस्टिवलमध्ये सिनेसृष्टीतील नावाजलेले चित्रपट दाखविण्यात येणार आहे। मल्टिप्लेक्समध्ये प्रादेशिक चित्रपटांपेक्षा बॉलिवूडलाच जास्त महत्त्व दिले जात असल्यामुळे मराठी चित्रपटांना महत्त्व मिळत नाही आणि याच कारणामुळे प्रेक्षकांना प्रादेशिक चित्रपटाचा आस्वाद घेता येत नाही।